हाँ, रक्षाबंधन, बंधन, रक्षाबंधन। अरे पणूच राहिलं होतं रक्षाबंधन। आला नाही ना त्याची चोरी तर कॉलेज करून आणलं इकडे राखी घेऊन फिरत चला अशी फिरवतात का राखी? इकडे बांधते इकडे घ्यायची तू सोना की बारी। थांब ए, तो दिवा पुढे घे, दिवा दिवा पुढे पाहिजे। हा, व्हेरी गुड। 5 वेळा ओवाळायचं। हा, 1, 2, 3, 4, 5। टिक्का लावा त्याला, अंगठ्याने अंगठ्याने लावायचा असतो। खालून वर न्यायचा, खालून वर। हा, व्हेरी गुड। हात झटक तुझे, हात झटक आणि राखी बांध। हो ना, तो विसरली ती। मग कसा वाटतो उशिरा राखी बांधल्यावर? बिलकुल चांगला। त्याला यायचं होता, उशिरा राखी बांधल्यावर कसं वाटतं? कॉलेजवरून आले ना दोघं, जरा चांगलं नाही वाटत। बिलकुल चांगलं नाही वाटत, म्हणजे खूप मिस केलंय। अरे अरे अरे, का नाही आले तुम्ही? कुठे गेले होते? हा, सासरी भावाकडे यायचं असतं ना। सासरी गेले होते त्या नांदायला। बहिणीने यायचं असं की का नाही आले तुम्ही लोक? झाली का पाणी व्यवस्थित बांधली का? नाही, आत्ताशी इथेच आहे, सरळ गावलाच आहे आत्ताशी। हा, आता आता ठाणे मुर बांधली बांधली व्यवस्थित बांधून गेली। चार दादाला पेढा, दादाला पेढा, दादा चारतो तुला। नको, आवडत नाही तरी पण खा, थोडासा खायलाच लागत ते। झालं राखी बांधून, आशीर्वाद। जोड भाव आणि मामा आता खोटू काढ त्याच्यावर बसून। आता निघालो आम्ही ठाण्याला जायला आणि पोरी आहेत त्या इकडे नाही, या गाडीत नाही बसले, त्या गाडीत बसले, नवीन गाडीत दोघी जण। चला जायचंय, जरा पहिला टिटवाळ्याला चाललो होतो आम्ही गणपती बाप्पा बघायला, त्यानंतर मग घरी गेल्यावरती दाखवते तिथे। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय टिटवाळा मंदिर जवळ, गाडी पार्क केले आणि आता आपण आतमध्ये जाणार आहेत। ते लोक पण आलेत, साडू आणि आमच्या मोठ्या मेमणीबाई। काय परी, काय मज्जा आली का गाडीत? हा, बोर झाली? फिरू आपण, दर्शन ते असे त्यांची दुकानं असतात, त्या दुकानाच्या याच्यासाठी ते लोक हे करतात की थाळ्या घेतील, दर्शन घेतील। चला बघूया काय करायचं, ते बघूया आपण, इथे फिक्स करू, दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊ। बघा, संध्याकाळची वेळ आहे, आता वाजले 6:12 आहे। बघा, 6:12 झाले, मस्त सुरू आणि ते समोरच तलाव आहे, हे मंदिर आहे इथे गणपतीचं, टिटवाळ्याचं।
आणि हा तलाव आहे इकडे मागच्या बाजूला त्यांनी बनवलेला. इथे मी पहिल्यांदाच आले गे तलावाच्या इकडे. मागच्या वेळी आलेलो पण आपण इथं थांबलो नव्हतो. आठवत का? थांबलो नव्हतो आपण. यावेळी आलोच बघायला आग्रहाने. काय दाताचं दुखणं काय म्हणते? दाताचं दुखणं आता गोळी खाल्ली बरं वाटत. नाही झोपून घेतलं असं. बोट मध्ये बसतात इथे, लाईफ जॅकेट घालतात आणि बोट मध्ये बसवतो. इथे आता पाऊस पण कधी पण पडतो ना, काय सांगता येत नाही. हा घाट त्यांनी काय ह्याच्यासाठी केलाय का फक्त तलाव म्हणजे पर्यटन म्हणून? काय सोनू तरी कोणी बुडणार नाही असे आजूबाजूला. इथे पूर्ण पार्किंग एरिया केलेला आहे त्यांनी आणि हे करून ठेवलं तलाव. म्हणजे काही वेळ लोक इथे थांबून थोडा निसर्गाचा हे घेतील, आनंद घेतील, है ना. नैसर्गिक ठिकाणीच गेलेलो आपण. सगळी हिरवळच होती ती. चला चला मंदिरात जा. मंदिरात चला. उठले का पाय? हात पण धुवायचे आणि पाय पण धुवायचे. यांनी बरं हाफ पॅन्ट घातले. थांब ना. आता इथे पोचलोय आपण गाभाऱ्याच्या जवळपर्यंत. ते आता आपण पाय वगैरे पडूया मग निघणार. गणपती बाप्पाच्या दर्शनपैकी दर्शन झालेले. जास्त गर्दी पण नव्हती पण थांबून नाही देत तिथे जास्त. त्या दिवशी आलं तेव्हा गर्दी होती ना. शूटिंग पण करून देत नाही त्यावेळेस. आरतीचा टाइम होता. हो गणपती बसल्यावर अजून गर्दी करतील. ज्ञानेश्वर महादेवाची सगळ्यांना आईस्क्रीम घेतली बघा. सगळे आईस्क्रीम कोणाने एकट्याने कोरड नाही दोघीने घेतले का? चांगले पेड्याच्या फ्लेवरचे. बघा आईस्क्रीम खाल्ली मगाशी. बाहेर निघालो आता बजी बघा. इकडे वडापाव वगैरे खायला सुरू घेऊन काय ना खात. का नाही खात? काय म्हणत ना पार्टी. मस्त संध्याकाळ झाली आणि बघा कसा गुलाबी रंग आलाय आकाशामध्ये, तांबडा रंग. आणि आपण आता निघालोय घरीच. खाऊन पिऊन झालेलं आहे, दर्शन पण झालेलं आहे चांगल्यापैकी. गाडी काय पार्किंगला होती त्यामुळे आता निघू. चला ते निघतील, काढून निघतील तिकडे घरी मुरबाडला. आम्ही निघू ठाण्याला. मस्त सुट्टी गेली काय? अच्छा सुट्टी काय अरे दुपारची. चला इतरांनो आपण पोचलेलं आहे घरी. रात्रीचे वाजलेत 10:45 वाजलेले. एक मिनिट मला कॅमेरा हे बघा. 9:45 म्हणजे 10:50 एक 5-10 मिनटं कमी दे थोडं घड्या पुढे आहे आपलं 5-10 मिनटं. तर आपण घरी पोचलो. मध्येच आपण जरा थांबलो पण नाही तर 8:30-9 पोचलो होतो. 9:00 आसपास आपण पोचलोच होतो काय काय इथे. 9:15 पोचलेलो. मी जरा उशिरा ऐकलं. तर आजचा ब्लॉग काय करूया आपण करूया इथेच समाप्त. भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच ब्लॉग आमचे बघत राहा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सुखी रहा, समाधानी रहा, हसत रहा, खेळत रहा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.